साइको कहाँ पे? मेरी सीट, सॉरी मेरी माय सीट बाबाजी घेतली पार्सल आणि जस्ट आपण सो आपण 2 मिनटं थांबलो आणि देन आय रिअलाइज की मी मास्कच घातला नाही आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी व्हिडिओ पॉज केला अँड पुट ऑन द मास्क अँड देन आय एम वॉकिंग अवे टू द स्टेशन. सॉरी बस बघतो. तर फर्स्ट ऑफ ऑल मी इथं आलो आणि आय ट्राय आय टेक वागेस पावभाजी. बघू आता ही आपण वागेस पावभाजी घेतो आहे ती कितपत चांगली आहे, क्वालिटी कशी आहे, की जस्ट दुकान जगजगीत केलं आहे आणि क्वालिटी ॲज युजल ॲव्हरेज आहे ते आपल्याला कळेल घरी गेलं जाऊन पावभाजी खाल्ल्यावरती. अँड घरी पण आईला जे आहे ते सांगितलं काही करू नकोस बिकॉज वी आर ट्राईंग द पावभाजी, माझेच पावभाजी. सो दॅट रिझन वी टोल्ड मॉम नॉट टू डू एनी डिनर प्रोग्रॅम घरी. आणि वी आर नाव अप्रोचिंग टुवर्ड्स ऑटो स्टँड. ॲक्च्युली हा एरिया खूप नॉईजी आहे परिसर ड्यू टू द हायवे कनेक्टिव्हिटी. सो त्यामुळं खूप नॉईजी पण एरिया आहे. सो यू कॅन सी ऑल द स्टॉप्स अँड ऑल द क्राऊडेड एरिया परिसर. सो वॉट आय वॉज सेईंग की आपण ट्राय केली फर्स्ट ऑफ ऑल कोल्ड कॉफी. कॉफी वॉज ॲव्हरेज ॲक्च्युली, नॉट व्हेरी मच गुड. ॲव्हरेज कॉफी होती ती अँड त्याच्यापेक्षाही चांगली कॉफी तुम्हाला कुठेही स्ट्रीट वेंडर मग असतात, ज्यूसवाले असतात, पण ते स्ट्रीट फूडवाले त्या स्ट्रीट वेंडरकडे तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली द कोल्ड कॉफी वॉज ओनली द कोल्ड अँड नॉट द टेस्टी. सो त्या कोल्ड कॉफीला काय, कोल्ड कॉफी म्हणजे कोल्ड कॉफीच असते, त्याची टेस्ट पण हवी ना त्याला. लाईक माय टंग वॉज ॲक्च्युली फ्रीज्ड बाय ड्रिंकिंग दॅट कॉफी. एवढी पण कोल्ड नसावी कॉफी कधी. द नेम इज कोल्ड कॉफी बट कॉफी शुड बी व्हेरी टेस्टी इन विथ ट्रॅव्हल. तर ट्राय इट अँड नाव वी आर गोईंग होम. आज भरपूर वेळेला मॅपमध्ये बघितलं वागेस पावभाजी, वागेस पावभाजी. सो आपण डिसाईड केलं की आज आपण इथे येऊ आणि घेऊ येत ती पार्सल आणि तुम्हाला दाखवलं जातात बिकॉज क्राऊड आहे ती हसत बसेल की हा काय कळायसारखा एकच बडबडतो कॅमेरा ऑन करून. बिकॉज पीपल आर नॉट जनरली अवेअर टू ब्लॉगर असतात वगैरे, तर त्या कारणाने आय एम जो आहे कॅमेरा तो वरती आकाशाकडे दाखवत आहे आणि टाकून जरी जमत आणि दाखवायचं म्हणलं तरी सी परिसर काय हे एवढा डिसेंट नाही आहे. स्टील ओके यू कॅन गो टू ऑफ
आणि आता आपण सर्व एरिया स्टेशन आहे या स्टेशन आहे बस देखो आहे दॅट इज वॉट वी आर अप्रोचिंग फॉर द बस फोटो आणि तिथं ऑटो मिळतील ते आणि घरी गेल्यावर तुम्हाला बागेस पावभाजी कशी आहे ती दाखवतो ओपन करून तिथं टी व्ही घेत आहे आयडिया बाय क्रॉसिंग करून टॅक्सी ड्रायव्हरसून घेत आहे सम ट्रेनिंग सम सॉर्ट ऑफ ट्रेनिंग बिकॉज खूप रोग गाडी चालवत आहे टॅक्सी दे शूड इम्प्रूव्ह देअर ड्रायव्हिंग स्किल्स बेसिकली सो आपण आता घरी आलो आहे आणि चांगलं फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आंघोळ वगैरे करून चकाचक फ्रेश झालो आपण आणि आता वाघेज पावभाजी आपण जी घेतली होती पार्सल ती काढली बाहेर आणि माझ्यासमोर आहे आता प्लेटमध्ये तुम्हीच बघा वाघेज पावभाजी कशी आहे ती सो दिस इज वाघेज पावभाजी आणि क्वालिटी पण ॲव्हरेज आहे मला वाटलं तो फार चांगलं वगैरे असेल एवढं झगमगाट असेल ह्याच्यामध्ये एवढं चांगलं डेकोरेशन केलं आहे शॉप वगैरे तर मस्त चकाचक असेल तर ही क्वालिटी आहे वाघेज पावभाजीची दिस इज पाव पाव अतिशय बारीक आहेत यू कॅन सी फील हाऊ इट इज बाहेर पाव मोठे असतात हे तर बारीक आहेत सो द पावभाजी क्वालिटी इज ॲव्हरेज नॉर व्हेरी बॅड वर्स्ट ऑर नॉट व्हेरी गुड ऑर एक्सलंट इट इज ॲव्हरेज 50% सो या दिस इज इट टुडेज आणि संपूर्ण मी तुम्हाला टूर दाखवली सो एक लाईक तर बनत आहे आणि बघा हवा असेल तर सबस्क्राईब करा जबरदस्ती करत नाही इच्छा आली तर करा कारण तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणून सांगितलं तरी कोण करत नाही आहे डझंट मेक सेन्स सांगणं पण सबस्क्राईब करा म्हणून सो थँक्यू फॉर वॉचिंग